ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहताय News24 सह्याद्री. शहराची खबरबात मध्ये पाहूयात नगर शहरातील ताजा घडामोडी. शहरालगत असलेल्या परिसरात बिबट्या असल्याचं नागरिकांनी पाहिलंय, त्यामुळे नगरकर धास्तावले आहेत. 3-4 दिवसांपासून बिबट्या कुठे ना कुठे हल्ला करत आहे, त्यामुळे नगर शहरात व उपनगरात पाणी सोडायची वेळ बदलण्याची मागणी रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. शीख धर्माचे पहिले धर्मगुरु नानक देवजी यांची जयंती दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरी करण्यात येते. गुरु नानक देवजींनी अनिष्ट व वाईट गोष्टी दूर करून जनसामान्यांचं जीवन प्रकाशमय केल्याने त्यांची जयंती प्रकाश पर्व म्हणून साजरी करण्यात येते. त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. गोविंदपुरा या ठिकाणी गुरुद्वारा येथे गुरु नानक देव जयंती निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप बोलत होते. कोरोना विषाणू रोखण्यासाठी शासनाने केलेल्या टाळेबंदीच्या काळात गरीब व गरजूंना युवा आमदार संग्राम जगताप यांनी भरीव मदत केली. अन्नधान्य आणि किराणा मालाचं वाटप केलं. कोरोना विषाणू बाधित रुग्णांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करून रुग्णांना आधार दिला. ही बाब कौतुकास्पद असल्याचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजित पवार यांनी केला. पार्थ पवार हे अहमदनगर येथे आले असता त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याच्या हल्ल्यात महिला व लहान मुले ठार झाल्याच्या घटना घडल्यात. या घटनांच्या नंतर अहमदनगर शहराजवळील कापूरवाडी, वादळ आणि खारेकर्जुने येथे बिबट्याची पिल्ले ऊस शेतात आढळून आली आहेत. यामुळे नगर परिसरात बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत झालेत. बिबट्याचा वावर नगर तालुक्यात वाढल्याने काही घटना घडण्यापूर्वीच बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. कोरोना महामारीमुळे ठप्प झालेल्या महापालिकेच्या कर वसुलीला शास्ती माफीच्या निर्णयामुळे मोठा फायदा झाल्याचं चित्र आहे. 1 नोव्हेंबरपासून शास्तीमध्ये 75% सवलत देण्यात आल्यामुळे महिनाभरात तब्बल 21 कोटींहून अधिक वसुली झाली. त्यामुळे चालू वर्षातील वसुलीचा आकडा 34 कोटींच्याही पुढे गेलाय. वसुलीत आणखी 3 कोटींची वाढ होईल असा अंदाज वर्तवला जातोय. या बातमीबरोबरच शहराची खबर बातमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री.